शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी आज ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत. चौकशी सध्या सुरू आहे. एक सुटबुद्धीने हे सर्व केलं जात आहे असं शिवसेनेचं म्हणणं आहे. आपली काय त्यावरती प्रतिक्रिया? ईडी असो की सीबीआय असो, ह्या स्वतंत्र यंत्रणा आहे. यामध्ये सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही. आणि जर कोणी असं म्हणत असेल की राजकीय हेतूनं प्रेरित होणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या, तर आमच्याही काळात आमचे काँग्रेसचा काळ असताना आणि आमचाही काळ असताना सीबीआयनं आणि ईडीनं अशा प्रकारची छापेमारी केली. लालू प्रसाद यादववर जी छापेमारी झाली ती भाजपच्या काळात नाही झाली. सुरेश कलमाडीवर जी छापेमारी झाली ती भाजपच्या काळात नाही झाली. गुजरातमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा जो छळ केला यांनी सीबीआयनं यांनी, तो काय आमच्या काळात नाही झाला. त्यांच्याही काळात अशा प्रकारची छापेमारी होत असते. पण मला असं वाटतं की जर अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर कोणत्याही दिशेने झाला असेल तर त्या आरोपाचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधला पाहिजे. कोणत्याही प्रकारे यामध्ये राजकारण नाही आहे. त्यांनी केलेल्या कृत्य त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी केवळ अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पार्टीवर केला जातो. अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालन्यातून लोकसभेसाठी लढणार असं म्हणतात. जालना लोकसभा हा मतदारसंघ 9 वेळेस भारतीय जनता पार्टीनं जिंकलेला आहे. 9 वेळेस 5 वेळेस रावसाहेब दानवे, 2 वेळेस उत्तमसिंग पवार आणि 2 वेळेस पुंडलिकराव दानवे. जी जमीन आम्ही 9 नवापाचे 45 वर्ष नागरली, वखरली, पेरली, कंपाऊंड केलं, त्यात सगळं माल येतोय, अशी जमीन कोणाला पाय ठेवायला बी आम्ही देणार नाही. हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. ही रावसाहेब दानवेच्या बापाची जायगिरी नाही आहे. रावसाहेब दानवे नसेल तर हरिभाऊ बिराजतील किंवा अन्य आमच्या पक्षाचा कोणी उभा राहील, पण त्या ठिकाणी ही जागा भारतीय जनता पार्टी सोडण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर अर्जुन खोतकरांची कारवाई टळली का सगळी? आता ते म्हणतात की जड अंतकरणानं सगळं आलेलं आहे. अर्जुन खोतकरांनी घेतलेला हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी का शिवसेनेची साथ सोडली, ते शिंदे सेनेमध्ये का आले याचं उत्तर ते देऊ शकतात. परंतु आम्ही कुठल्याही प्रकारची त्यांना तकलीफ दिली नाही. आमचं त्यांनी अशा प्रकारात नाव वापरू नये. ईडी आमच्यामुळं नाही. ईडी कदाचित त्यांच्या काही गोष्टी उघडकीस झाल्या असतील त्याच्यामुळे ईडी आली असं, पण मी ईडीच्या धकाना चाललो किंवा माझ्या कुटुंबात त्रास होता हे न सांगता मी राजकीय व्यवस्था म्हणून चाललो, अशा प्रकारचं त्यांनी आता पुढच्या काळात स्पष्टीकरण द्यावं असा मित्र म्हणून माझा अर्जुन खोतकरला सल्ला आहे. परंतु राजकीय मतभेद आमचे शिंदे साहेबांसमक्ष मिटलेले आहेत. पुढच्या काळात होणार नाहीची आम्ही काळजी घेऊ. पण तुमची दिलजमा झाली का अर्जुन खोतकरांसोबत? मी सांगितलं ना आपल्या की शिंदे साहेबांसमक्ष आम्ही बसलो होतो. अर्जुन खोतकरांचं क्षेत्र वेगळं आहे, माझं क्षेत्र वेगळं आहे. मी लोकसभेचा उमेदवार आहे, ते विधानसभेचे उमेदवार आहे. त्यांनी विधानसभेवर दावा सांगाव. माझा पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील, परंतु त्यांच्या क्षेत्रामध्ये ते काम करावं त्यांना आम्ही तिथं मदत. जालन्यातले दोनच नेते बाकी जे भाजपमध्ये नाही आता ते पण येणार. हे बघा, पक्षात येणं आणि पक्षात जाणं त्यांच्या स्वतःच्या स्थानिक पक्षावर अवलंबून आहे. पण भारतीय जनता पक्ष आपलं काम वाढवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही पक्षाला कमी करण्याचं किंवा लेखण्याचं आमचं काम नाही. इम्तियाज जलील बोलले की पॉलिटिकल स्कोर सेटल करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा वापर भाजप करते. इम्तियाज जलीलला अजून केंद्रीय यंत्रणाच माहीत नाही. ते आता निवडून आले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत सतत वाऱ्या काय करावं लागतात? महाराष्ट्र दौरा सोडून रात्री दिल्लीत जावं लागतं, काय कारण आहे? दिल्ली ही देशाची राजधानी. जेव्हा जेव्हा कधी महाराष्ट्र संकटात आला किंवा अडचणीत आला किंवा मदतीची गरज पडली तर सारेच मुख्यमंत्री दिल्लीला जातात. उद्धव ठाकरे बी दिल्लीला गेले, 1.5 तास मुख्य नरेंद्र मोदीजवळ बसून आले होते. अजित पवार बी गेले होते. कोण नाही जात दिल्लीला? आमच्याच मुख्यमंत्र्यावर का टीका? फॉर्म्युला ठरलाय का? तुम्ही पण होतात कसला विस्तार होईल ना? का चिंता करता? विस्तार होईल ना? ती आमची चिंता तुम्ही का करता? राज्यातल्या आत्ताही सरकार करतंय. अतिवृष्टीसाठी लागणारी मदत असो किंवा अन्य कोणतीही मदत असो, राज्याला वाऱ्यावर सोडलेलं नाही.